नमस्कार, मी सलोनी खिंडारे, एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आमची प्रत्येक बातमी असेल खास, त्यासाठी पाहत रहा एटीव्ही न्यूज 24 तास. नाराज भाजप निष्ठावंतांचे सामूहिक राजीनामे, विखेंना विरोध करण्याची भूमिका. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुजय विखे पाटील यांना पक्ष अंतर्गत नाराजीचा फटका बसलाय. सध्या भारतीय जनता पक्षामध्ये येणाऱ्या नेत्यांची संख्या जास्त असून तिकीट वाटप पाहत त्यांचेच वर्चस्व दिसून येत आहेत. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून पक्षासाठी काम करत असलेले कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी दिसत आहे. नगर दक्षिण मतदारसंघातील शेवगाव येथील भाजपाचे पदाधिकारी सुनील रामचंद्र रासने यांनी आपल्या विविध पदांचा राजीनामा देत सुजय विखे पाटील यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आता भाजपाची डोकेदुखी वाढली आहे. आपण कुठून आलेला आहात, नेमकी काय मागणी आहे आणि काय राजीनामे देणं, किती जण आहात आज या ठिकाणी? आम्ही अहिल्याबाई दक्षिण अहमदनगर मतदारसंघ 37 शेवगाव तालुक्यातून आम्ही भारतीय जनता पार्टीचा, मी सुनील रामचंद्र असणे शेवगाव व माझ्याबरोबर आलेले सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदार. आम्ही गेल्या अनेक दिवसापासून वरिष्ठांकडे कळवत होतो की गेल्या 5 वर्षाच्या कालखंडात विद्यमान खासदार ज्यांचा लोकसंपर्क कमी झाला, कामाची व्याप्ती पण कमी झाली आणि छोट्या मोठ्या गोष्टीसाठी जर कोणी गेलं तर त्यांना व्यवस्थित उत्तर न देणं, त्यांचा फोन न उचलणं, या सगळ्या बाबीमुळं अख्ख्या दक्षिण मतदारसंघामध्ये त्यांच्याबद्दल थोडीशी नकारात्मक घंटा वाजायला लागली. आणि निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या 4-6 महिन्यापासून काहीतरी इव्हेंट साधायचा, लोकांशी संपर्क करायचा ह्या भावनेतून त्यांनी, मग ते साखर दाळ वाटपाचा कार्यक्रम असेल, लोकांना भावनिक करून आपण शिर्डीला जाऊया, एखादा छोटा मोठा सांस्कृतिक काम करायचं. पण आमचं त्याच्यापेक्षा असं म्हणणं होतं, जर आपण चांगल्या पद्धतीने जर लोकांसमोर गेलो असतो तर निश्चित पद्धतीने आपल्याला, आमच्यावरती सुद्धा ही वेळ आली नसती. आज दक्षिणेमध्ये जर विचार केला, नगर जिल्ह्याच्या हे अहिल्यानगर दक्षिण लोकसभा 37 मतदारसंघात जर विचार केला तर आमच्यासारख्या जुन्या कार्यकर्त्याला, गेले मी 40 वर्ष जनसंघ भारतीय जनता पक्ष असा आम्ही प्रवास करीत आत्तापर्यंत इथं आलेलो आहेत, माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला असं वाटत होतं की जर उमेदवारी द्यायची होती हा नगर जिल्हा आपल्याला पुन्हा एकदा काबीज करायचा होता तर आमच्या भागामध्ये जे जुने जाणते कार्यकर्ते होते, माननीय आमदार राम शिंदे असतील, कर्डील साहेब असतील, माझ्या शोगा पाथडीचे आमदार मोनिकाते असतील, नगर जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय बेरड सर असतील, अभयजी आगरकर असतील, किंवा उत्तरेमधले जर द्यायचे होते तर किमान वियोगजी कोलेसारखा तरुण तडफदार माणूस जो कार्यक्षम पद्धतीने काम करत राहिला असता अशा लोकांना जर दिली असतील तर निश्चित पद्धतीने मोदींच्या 400 पार होतील. पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खंत आहे की त्या 400 पारमध्ये एखाद वेळेस माझा जिल्हा मागे पडता कामा नये ह्या भावनेतून खरं पाहता आम्ही न्याय मागण्यासाठी पक्ष कार्यालयाकडं माझं स्वतःच्या पदांचा राजीनामा देण्यासाठी आणि प्रार्थना करा. अजूनसुद्धा काही वेळ गेलेली नाही आहे, भविष्याकडे जर आपल्याला 400 पार करायचे, आमची नगर दक्षिण ही अहिल्यानगरची जागा त्याच्यामध्ये राहिली पाहिजे अशी मनातील भावना घेऊन आम्ही खरं प्रदेश कार्यालयाकडं विनंती आणि प्रार्थना करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. मी माझ्या जे 3-4 पदं आहेत माझ्याकडे, OBC कार्यकारिणीचं पद आहे, अनुसूचित जातीचं राज्य कार्यकारिणीचं पद आहे, राज्य चिटणीसचं पद आहे, हे सगळ्याच पदांचा मी आज ह्या ठिकाणी त्याग करणार आहे, राजीनामा देणार आहे. पण हे राजीनामा देतानाही मी भारतीय जनता पार्टीचा सक्रिय सदस्य म्हणून भविष्यामध्ये या पक्षातच राहून काही शुद्धीकरण करता येईन का असं आमच्या सगळ्यांकडून प्रयत्न राहणार आहे. माझ्याबरोबर गावगावचे सरपंच आणि गावातून खेड्यामेड्यातून लोक आले, खरं पाहता आम्हाला याला उशीर झाला, त्याबद्दलही मी आपल्या सगळ्यांची या ठिकाणी दिलगिर व्यक्त करतो. आणि भविष्याकडे जात असताना अजून वेळ गेलेली नाही, ह्या सगळ्या गोष्टीचा पार्टीने जर निश्चित विचार केला. आपण बघता राज्यामधल्या निवडणुकीकडे लक्ष लागलेलं आहे, ही अहिल्यानगरची जागा राज्यात नव्हे तर देशात गाजणार आहे.
लोक तिकडचे म्हणायला लागलेत ही जागा जनशक्ती आणि धनशक्तीचे, जर आपण कार्यक्षमतेने जर समोर गेलो असतो तर निश्चित पद्धतीने मागील सारख्याच आपल्याला विजय प्राप्त झाला असता, पण आता ती होण्याची शक्यता नाही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मनामध्ये खंत आहे. नाही केले सर, नाही केले. आम्ही स्थानिक पातळीवरती नाही बोलवले सर, आम्ही आमच्या स्थानिक नेतृत्वाला निवडणुकीच्या अगोदर काही दिवसांपूर्वीच तुम्ही अशा प्रकारचा राजीनामा दिला आहे, त्यामुळे ह्या एक स्टंटबाजी केल्याचा देखील आरोप तुमच्यावर होता. माझ्या होईल सर, निश्चित होईल, कारण की ते आम्ही वाट बघत होतो. बऱ्याच ठिकाणी उमेदवार पार्टी सर्वे करत असतील, सर्वेमध्ये ध्यानात येत असतं की हा उमेदवार. आता बघा ना तुम्ही, बऱ्याच अनेक पार्ट्यामध्ये उमेदवार डिक्लेअर होऊन सुद्धा त्यांनी वारंवार बदलण्याचा प्रयत्न केला आहे. हे वरिष्ठांचं काम आहे, त्यांना आपल्या भावना ह्या सगळ्या पब्लिकच्या भावना, म्हणजे नुसत्या एका कार्यकर्त्याच नाही, त्या पब्लिकच्या भावनासुद्धा त्यांना निश्चितपणे माहिती होत्या. पण काय कारणास्तव त्यांना पुनश्च उमेदवारी दिली याच्याबाबत आम्ही अनभिज्ञ आहोत. वरिष्ठ नाही, पण मी माझे जिल्हा पातळीवरचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना असं आम्ही सगळेजण, एक तर ती थोडंसं वातावरण त्या ठिकाणी दडशाहीचं असल्यामुळं लोक उघडपणे बोलणार नाहीत, आज सुद्धा कार्यकर्ते बोलणार नाहीत सर. येस, पक्षामधले जे पदाधिकारी आहेत अतिशय दुईचं वातावरण असल्यामुळं त्यांच्याशी बोलण्यात आलेलं नव्हतं, पण सर्वसामान्य जो कार्यकर्ता होता, सर्वसामान्य जो मतदार होता, तो आमच्या वरिष्ठापर्यंत, मग ते आमदार असतील किंवा अन्य कोणीही लोक असतील ज्या त्या भागातले, ते कडील साहेब असतील वगैरे कोणी असतील, त्यांच्याकडे हे बोललेले आहेत. आणि सोशल मीडियावर हे सगळा समाज बघतोय, गेल्या 2 महिन्यापासून 4 महिन्यापासून बघतोय की समाजाची काय भावना आहे, ही सगळ्यांनी सोशल मीडियावर बघितलेली आहे. त्यामुळे वरिष्ठांना काही वेगळं सांगण्याची मला असं वाटत होतं की गरज नव्हती पडायला पाहिजे, सर्वेमध्ये हे सगळं त्यांच्यासमोर सिद्ध झालेलंच असेल. ही इज माय गुड फ्रेंड, माझा तो एक मिनटं मी परत त्यांनाही खासदारांनी सुद्धा सांगितलं होतं, ते माझे जुने मित्र आहेत. माननीय खासदार दिलीपजी गांधी साहेब यांच्यावर काम करत असताना दक्षिणेमध्ये मी त्यांच्याबरोबर असायचो, आणि दॅट टाईम ते तालुका उपप्रमुख असायचे, आणि आम्ही अनेक ठिकाणी, म्हणजे हॉटेलचे उद्घाटन असतील अशी अनेक ठिकाणी मी त्यांच्याबरोबर असतो. आज असा आमचा कोणताही आत्ता या क्षणाला विचार नाही आहे. पार्टी सोडतो म्हणजे मी सांगितलं आहे, मी माझ्या सक्रिय सदस्यपदाचा आणि माझ्या सगळ्याचा आम्ही त्याच्याबरोबर राहून, मी माझ्या पत्रातसुद्धा उल्लेख केला आहे की भविष्याकडं आपण जे शुद्धीकरण कसं होईल, हे काही कोणाची व्यक्तिगत भावना नाही आहे, ही सार्वजनिक सगळ्या दक्षिण मतदारसंघाची भावना आहे. ठीक आहे, थँक्यू. ब्युरो रिपोर्ट, एटीव्ही न्यूज, अहमदनगर.